न्यायालयानं आज निकाल दिलेला आहे. तो निकाल असा आहे, त्याच्यामध्ये आपण औद्योगिक न्यायालयाला आज आपली बाजू मांडण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कामगारांचे वकील रवींद्र जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी अक्षयजी शिंदे साहेब यांनी आज मेहरबान औद्योगिक न्यायालय आदरणीय श्री सी एस दातीर साहेब या मेहरबान न्यायाधीशांच्या समोर आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे. गेली ट्रेड युनियन करणं हा कायद्यानं कामगाराला अधिकार असताना देखील या कामगारांनी युनियन का केली ती सोडावी म्हणून त्यांच्यावर मॅनेजमेंटनं दबाव आणला. गुंडांच्या मार्फत त्यांना संघटना सोडायचा दबाव आणून राजीनामा घेण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांच्या घरी काही गुंड घुसले आणि याच्यावर लोकेश कुमार या कंपनीच्या अधिकाऱ्यावर ज्या ठिकाणी 3 तारखेला गुन्हाही दाखल झाला NC सारखा, त्याचप्रमाणे त्याला 149 ची नोटीसही देण्यात आली. युनियन करून आपले अधिकार मागणारे गोरगरीब स्थानिक भूमिपुत्र त्यांना गुंडांच्या मार्फत मारहाण झाल्यामुळं आणि धमकवण्यामुळं ते कारखान्यात जायला घाबरायला लागले, कामाला जायला घाबरायला लागले. म्हणून त्यांनी फर्याद मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यालय गाठलं. जिल्हाधिकारी यांना निवेदन त्या ठिकाणी आपण मागच्या 29-30 तारखेच्या दरम्यान दिलं. त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिलं. त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनला कामगारांचं स्टेटमेंट पोलीस अधिकाऱ्याने लिहून घेऊन त्या ठिकाणी याच्यावर लोकेश कुमार यांच्यावरती त्या ठिकाणी NC दाखल करण्यात आली. आजही कामगार भीतीच्या वातावरणात असताना या ठिकाणी का बसलेत हे मॅनेजमेंटला माहीत असताना देखील मॅनेजमेंटनं कामगारांना तुम्ही बेकायदेशीर संपावर गेलेला आहात, तुमची नोकरी आम्ही संपुष्टात आणत आहोत अशा पद्धतीच्या नोटीसी पाठवून त्यांचं जीवन नोकऱ्या घालून उद्ध्वस्त करण्याचा दुसरा घाट सुरू केला. म्हणून आज या ठिकाणी आदरणीय रवींद्र जाधव साहेब यांनी वकील आपले जे आहेत त्यांनी औद्योगिक न्यायालय मेहरबान सी एस दातीर साहेब यांच्यासमोर आत्ता बाजू मांडली आणि झालेलं सर्व कथन केलं की अशा पद्धतीनं कामगारांवर अन्याय झालेला आहे, ह्यांच्या जर बदल्या या राज्याच्या बाहेर केल्या तर त्या ठिकाणीही त्यांना आम्ही जिथं बदलीला जातील तिथं गुंडांकडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे. त्यामुळं या लोकांना उद्या 48 तासाची नोटीस मिळाली, यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. मेहरबान यांना दिलासा द्यावा. औद्योगिक न्यायालय मेहरबान यांनी आत्ताच निकाल दिला, न्याय दिला तो असा की या कामगारांना 29 तारखेला मी तुमचं सर्व म्हणणं ऐकून घेईन, 19 तारखेला कंपनीचंही म्हणणं ऐकून घेईल. तोपर्यंत 48 तास झाल्यानंतर या कामगारांना कामावरनं टर्मिनेट करू नये आणि यांच्या बदल्याही करू नयेत अशा पद्धतीचा आत्ता आदेश दिलासा देणारा मेहरबान न्यायालयानं दिलेला आहे. आभार व्यक्त करतो माननीय रवींद्र जाधव साहेब आमच्या या कामगारांच्या बाजूनं त्यांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडली, त्यांचाही आम्ही आभार मानतो. शिंदे साहेब त्यांचे सहकारी आहेत, त्यांचाही त्या ठिकाणी आभार मानतो. 19 तारखेला परवा दिवशी आम्ही कामावर जायला तयार आहे, आम्ही संपावर नाही हीच भूमिका त्यावेळेस मांडणार आहोत. आमची एकच प्रार्थना आम्ही न्यायालयाला केलेली आहे की आम्हाला कारखान्यामध्ये जीवितास धोका निर्माण झाला नाही पाहिजे, कारखान्याच्या बाहेरही कंपनीकडून जीवितास
त्यांच्या गुंडांकडून धोका निर्माण झाला नाही पाहिजे. आम्ही आमचं काम कारखान्यातलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. कारखान्याची प्रगती करावी यासाठी हा कामगार आमचा अहोरात्र झटणार आहे. परंतु त्यांच्या न्याय व हक्क मागण्यासाठी त्यांनी एखादी युनियन केली तर त्याच्यावर अशा पद्धतीनं पुन्हा राजीनामा देण्याची पाळी कंपनीनं आणू नये, त्याच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य कंपनीनं करू नये, त्यांना ते घाबरलेत त्यांच्या कुठेही ट्रान्सफर करू नये. आणि युनियन, ट्रेड युनियन ॲक्ट हे संविधानानं दिलेला त्यांना अधिकार आहे, त्या अधिकाराला संविधानाला तडा जाईल अशा पद्धतीचं कृत्य कंपनीनं करू नये असं त्यांनी जर कोर्टासमोर लिहून दिलं की आम्ही यापुढं असं करणार नाही, या कामगारांना प्रोटेक्शन देऊ, तर परवा 19 तारखेला लिहून देत 20 तारखेपासून सर्व कामगार कामावर जायला देखील तयार आहेत. मी मेहरबान न्यायाधीश यांचा हृदयापासून या कामगारांच्या वतीनं आभार मानतो. आदरणीय रवींद्र जाधव साहेबांचे पण आभार मानतो, शिंदे साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो, आणि सातारच्या पत्रकारांनी आजपर्यंत जो आम्हाला सपोर्ट केलेला आहे या लढ्याला त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. आता माहिती मिळाली की त्यांच्यावर गुन्हा 3 तारखेला दाखल केला NC सारखा, आणि त्यांच्यावर 149 ची नोटीस देखील पोलिसांनी बजावलेली आहे. परंतु आता पुढे काय पोलीस पावलं उचलतायत, प्रशासन काय पावलं उचलतंय या संदर्भामध्ये ते आम्ही पाहणार आहोत. परंतु आज आम्ही एकच एक नोकऱ्या करायला आलोय, पोट भरायला आलोय. आम्ही गरीब आहोत, गुंडांशी आम्ही सामना करू शकत नाही. आम्हाला कष्ट करू देत, कारखान्याची प्रगती करू देत हेच कामगार सांगतोय. त्यासाठी लागेल ते आम्ही रात्र अहोरात्र काम करायला तयार आहोत. परंतु हक्क आणि अधिकार मागण्यासाठी जर युनियनचा अधिकार आधार घेतला तर मात्र आमच्यावर या पद्धतीनं हल्ला करू नये. आणि आम्ही सुद्धा कंपनीचाच एक सहभाग आहोत अशा ठिकाणी कामगारांचं म्हणणं आहे. 19 तारखेला परवा दिवशी जेव्हा काही कोर्टासमोर ज्या गोष्टी होतील त्यानंतर जो निर्णय होईल तो आम्हा सर्वांना कोर्टाचा निर्णय हा मान्य असणार आहे. मेहरबान न्यायाधीशांचा या ठिकाणी आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.